नमस्कार. वीकली ब्रीफिंग्स विथ सुनंदन लेले या विमेन्स क्रिक झोनच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जो आठवडा झाला तो खास करून भारतीय क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाहीत. भारतीय महिला क्रिकेट संघ खूप वर्षांनंतर, मोठ्या कालखंडानंतर टेस्ट क्रिकेट खेळत होता आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच होतं. ब्रिस्टलकडे सगळेजण नजर ठेवून होते. भारतीय संघाला टेस्ट क्रिकेट झेपणार की नाही हे क्रिकेट पंडितांना पडलेला एक प्रश्न होता. परंतु मान्य करायला लागेल सगळ्या पंडितांना की भारतीय संघातील महिला खेळाडूंनी टेस्ट क्रिकेट कसं खेळायचं, सामना लढवायचा कसा, हे जणू काही दाखवूनच दिलं. कारण ह्याच्यामध्ये सगळ्यांना वाटत होतं इंग्लंड संघ हा कसोटी सामना जिंकणार. परंतु स्नेहा राणा आणि तानिया भाटियानी अत्यंत कठीण काळामध्ये जी काही पार्टनरशिप केली आहे, जी काही लढाऊ वृत्ती दाखवली आहे, त्याला तोडच नव्हतं. स्नेहा राणानी 80 धावा केल्या आणि ती नाबाद राहिली. तानिया भाटियानी 44 धावा केल्या आणि ती नाबाद राहिली. आणि भारतीय संघानं अशक्यप्राय वाटणारा सामना हा हातातनं जाऊन दिला नाही. पराभव त्यांनी टाळला, सामना अनिर्णित राखला आणि त्यामुळे या दोन खेळाडूंचं खूप कौतुक झालं. स्नेहा राणावरती तर कौतुकाचा वर्षा होतोय, कारण पदार्पणाच्या सामन्यामध्ये तिने जे काय करून दाखवलं ते चमत्कारिक होतं. परंतु त्याच्याबरोबर पदार्पण करणाऱ्या अजून एका खेळाडूचं नाव हे घ्यायलाच लागेल आणि तिचं नाव होतं शेफाली वर्मा. दोन्ही इनिंगमध्ये या पोरीनी जबरदस्त बॅटिंग करून क्रिकेट प्रेमींना वेड लावलं. पहिल्या इनिंगमध्ये तिचं कसोटी शतक, पदार्पणातलं कसोटी शतक हे थोडक्यात हुकलं म्हणून सगळ्यांना वाईट वाटलं. सेकंड इनिंगमध्ये सुद्धा संघाला गरज असताना तिने सुंदर बॅटिंग केली आणि सगळेजण आता बोलू लागलेले आहेत की शेफाली वर्मा ही लंबी रेस का घोडा आहे. आणि त्याचबरोबर पहिल्या इनिंगमध्ये शेफाली वर्मानी स्मृती मंधानाबरोबर केलेली ओपनिंग पार्टनरशिप 400 जास्त धावांचं फिल्डिंग करून घेतल्यानंतर दमलेल्या अवस्थेमध्ये या दोन मुलींनी ओपनिंग पार्टनरशिप जी काही भन्नाट केली त्याच्यामुळे भारतीय संघाला खरं तर हा सामना वाचवण्याकडे वाटचाल करता आली. परंतु त्याच्यावरती कळस जो चढवला तो स्नेहा राणा आणि तानिया भाटियाच्या पार्टनरशिपनी. त्यामुळे हा खूप मोठ्या कालखंडानंतर झालेला कसोटी सामना सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. दुसरी चांगली बातमी परत पाकिस्तानमधनं आहे, कारण पाकिस्तानचा क्रिकेट संघ जून महिन्याच्या अखेरीला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरती जाणार आहे. एक आठवडा सराव करून त्याच्यानंतर 3 T20 आणि 5 सामन्यांची मालिका पाकिस्तान क्रिकेट संघ वेस्ट इंडिजमध्ये खेळणार आहे. आणि ह्याच्याबरोबर पाकिस्तानचा ए संघ हा सुद्धा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यांनासुद्धा इंटरनॅशनल क्रिकेटचा मोठा अनुभव हा वेस्ट इंडिज दौऱ्यात मिळणार आहे. त्यामुळे आपलं लक्ष ह्या दौऱ्यावरसुद्धा राहणारच आहे. ऑस्ट्रेलियात जोरदार रंगणारी WBBL ही 7वी स्पर्धा आता सगळ्यांना मोह पाडू लागलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संघातल्या काही खेळाडू या WBBL मध्ये गेले काही वर्ष खेळत आहेत. परंतु आता साऊथ आफ्रिकन मरियन काप आणि त्याचबरोबर श्रीलंकेची खेळाडू चमारी आट्टापट्टू ही सुद्धा आता WBBL मध्ये खेळणार आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की WBBL ची व्याप्ती आता खूप वाढती आहे. ह्या स्पर्धेची रंगत ही आता जास्त वाढत जाणार आहे. भारत आणि इंग्लंडमधल्या कसोटी सामन्यांनी सगळ्यांनाच मोह पाडला, कारण कसोटी क्रिकेटमध्ये जे जे काही नाट्य घडायला पाहिजे ते सगळं ब्रिस्टलच्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळालं. इंग्लंडची कप्तान हीदर नाईट ही थोडीशी नाराज झालेली होती, कारण त्यांना वाटत होता हा सामना आपण जिंकू शकतो आणि भारतीय संघातल्या खेळाडूंनी तो जिंकू दिला नाही. परंतु हीदर नाईटने हे कबूल केलं की पूर्ण वेळ या मॅचवरती इंग्लंडचं वर्चस्व होतं. परंतु तळामध्ये तानिया भाटिया आणि स्नेहा राणानी केलेल्या जबरदस्त पार्टनरशिपमुळे त्यांना जो विजय आपलासा वाटत होता तो हाती घेता आला नाही. परंतु हीदर नाईट आणि त्याचबरोबर भारताची कप्तान मिथाली राज या दोघींनीही कसोटी क्रिकेटची वाहवा केली आहे. महिला खेळाडूंना कसोटी क्रिकेट जास्तीत जास्त खेळायला मिळायला पाहिजे याचीसुद्धा त्यांनी पाठराखण केली आहे. इथं मी तुम्हाला सांगतो, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष
सौरव गांगुली यांनी हा कसोटी सामना होण्याकरता जी पावलं उचलली त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. आणि मला आशा आहे की भारतीय महिला संघाला कसोटी क्रिकेट हे अजून खेळायला मिळेल. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती डे अँड नाईट टेस्ट मॅचसुद्धा भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. शेवटची भन्नाट आणि चांगली बातमी आहे, कारण कॉमनवेल्थ गेम्स 2022 ज्या बर्मिंगहॅममध्ये होणार आहेत त्याच्यामध्ये T20 क्रिकेटचा समावेश हा केला गेलेला आहे. त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्स ज्याला अक्षरशः म्हणजे मिनी ऑलिम्पिक्स असं आपण गमतीने किंवा प्रेमाने म्हणू शकतो, त्याच्यामध्ये T20 मॅचेस ह्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे महिला संघांना ह्या सामन्यांची या स्पर्धेची सुद्धा लज्जत ही चाखता येणार आहे. हा होता या आठवड्याचा आढावा. त्यामुळे पुढच्या आठवड्यात वीकली ब्रीफिंग्स विथ सुनंदन लेले या कार्यक्रमामध्ये आपण परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.